ख्यातनाम महिला गुप्तहेर रजनी पंडित यांना ठाणे गुन्हे शाखेनं अटक केली आहे. दोन दिवसांपूर्वीच बेकायदेशीर आणि गैरमार्गानं नागरिकांचे मोबाईल कॉल रेकॉर्ड म्हणजेच सीडीआर काढणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली होती. त्याच प्रकरणात रजनी पंडित यांना अटक झालेली आहे. बेकायदेशीर कॉल रेकॉर्ड प्रकरणी का टोळीला अटक करण्यात आलेली आहे आणि याच प्रकरणामध्ये महिला गुप्तहेर रजनी पंडित यांना देखील अटक झालेली आहे. रजनी पंडित या पहिल्या महिला गुप्तहेर आहेत. अनेक वर्षांपासून त्या या क्षेत्रात कार्यरत आहेत, मात्र आता त्यांच्या अटकेनं काहीशी खळबळ उडालेली आहे. याबाबत आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून. कपिल, रजनी पंडित या पहिल्या महिला वरिष्ठ गुप्तहेर आहेत, त्यांच्या या अटकेमागे नेमकं काय कारण असू शकतं? नक्कीच खूप मोठी बातमी हिमाली ठाण्यात नेत आहे. ठाणे गुन्हे शाखा युनिट नंबर 1 नितीन ठाकरे या मोठ्या अधिकाऱ्याने ह्या रजनी पंडित यांना अटक केलेली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिला गुप्तहेर हे खूप मोठं नाव आहे रजनी पंडित महिला गुप्तहेर ह्या विभागामध्ये, आणि त्यांना अटक करण्यात आलेली आहे. दोन दिवसापूर्वी ठाण्यातील गुन्हे शाखेने याच गुन्हे शाखेने चार लोकांना अटक केली होती. ही चारही लोकं अवैधरित्या किंवा बेकायदेशीररित्या सीडीआर लोकांचे मोबाईल सीडीआर काढायचे आणि 10 ते 12 हजार रुपयांनी विकायचे. हा एक मोठा गुन्हा आहे. आपण असं करू शकत नाही. आपल्याला असे कोणत्याही लोकांना अधिकारी नाही आहेत असं लॉ बोलतो, असं कायदा बोलतो, आणि त्या अनुषंगाने चौघांना अरेस्ट करण्यात आली होती. आणि ह्या केसचा फॉलोअप घेताना, केसची माहिती जास्त घेत असताना ह्या चौघांनी रजनी पंडित हिचंही नाव घेतलेलं आहे. रजनी पंडित हिने या चौघांकडनं असे सीडीआर विकत घेतलेले आहेत. जवळपास 5 जणांचे सीडीआर विकत घेतलेले आहेत 12-12 हजारच्या किमतीमध्ये. त्यामुळे आज ठाणे गुन्हे शाखेने रजनी पंडित यांनाही अरेस्ट केलेली आहे. हे सीडीआर कोणत्या कुठच्या कामासाठी वापरण्यात येत होते, का विकत घेण्यात आले होते, कोणत्या कोणत्या व्यक्तींची घेण्यात येणार होते, या सर्वांचा तपास आता सुरू आहे. परंतु एक खळबळजनक एक घटना समोर येते, ते म्हणजे रजनी पंडित एक मोठी महिला गुप्तहेर आहे. तिला ठाणे गुन्हे शाखेने अरेस्ट केलेली आहे. उद्या तिला कोर्टात हजर करण्यात येणार आहे आणि त्याच्यानंतर पुढचा तपास सुरू होणार आहे. कोर्ट किती दिवसात पीसी देते ह्याकडे सर्व लक्ष लागलेलं आहे. परंतु ह्यामध्ये आणखी कोणाकोणाची नावं येत आहेत समोर? रजनी पंडित हे खूप मोठं नाव समोर आलेलं आहे. आणखी काही डिटेक्टिव्ह किंवा आणखी काही अधिकारी, आणखी काही बँकचे कर्मचारी, आणखीही नावं समोर येण्याची शक्यता ह्या केसमध्ये वर्तवली जात आहे. त्यामुळे ह्या केसकडे आता सर्व ठाणेकरांचं, सर्व मुंबईकरांचं लक्ष लागलं आहे. हेमाली, धन्यवाद. कपिल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.